पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून लवकरात लवकर अहिल्यानगर केलं जाईल। बघा, अनिल परबजींना माहित आहे, ते जेव्हा परिवहन खात्याचे मंत्री होते तेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं आणि सरकार जेव्हा या गोष्टी करू शकतंय आणि या गोष्टी करू शकत नाही तेव्हा आम्ही आंदोलनातून माघारी घेतली होती। माननीय शिंदे साहेबांचं सरकार आणि फडणवीस साहेबांच्या सरकारनं याच्यावरती कारवाई केली, दोन्ही नावं बदलून औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव हे केलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौंडी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून लवकरात लवकर अहिल्यानगर केलं जाईल। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात निश्चित नामांतरण होईल। बघा, अनिल परबजींना माहित आहे, ते जेव्हा परिवहन खात्याचे मंत्री होते तेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं आणि सरकार जेव्हा या गोष्टी करू शकतंय आणि या गोष्टी करू शकत नाही तेव्हा आम्ही आंदोलनातून माघारी घेतली होती। सरकारबरोबर आम्ही त्याही विषयात थांबलो होतो। आता परत आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करतोय। दोन तीन वेळा बैठका एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत सरकारच्या झालेल्या आहेत। आता परत आज आम्ही भेट घेऊन सरकारची काय भूमिका आहे ती आम्ही तुम्हाला सांगू। महाराष्ट्र में औरंगाबाद का नाम बदलकर छत्रपति संभाजीनगर करने की मांग बहुत साल से थी। उस्मानाबाद का नाम बदलकर धाराशिव करने की मांग बहुत साल से थी। माननीय एकनाथ जी शिंदे साहब और देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में इन दोनों शहर का नाम बदलकर छत्रपति संभाजीनगर और धाराशिव कर दिया है। उसी धरती पे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जी का जन्म महाराष्ट्र में अहमदनगर जिले में चौंडी में हुआ है। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर के नाम से अहमदनगर जिले को जानना चाहिए और उसका नाम बदलकर अहमदनगर का नाम बदलकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करने की मांग है।